प्रयोग ओळखासाठी काही उदाहरणं दिलीत मी फळ्यावर, त्यातले प्रयोग ओळखायचे आणि तोच प्रयोग काय त्याचा ते पण सांगायचं. म्हणजे कर्तरी आहे का, मग तो काय आहे, कर्मणी असेल तर काय आहे सांगायचं. पण मला ना नेमकं आत्ता मिटिंग आली त्यामुळे जायला लागणार आहे, तर आपापसच सोडवायचे बरं का. तुम्ही दंगा अजिबात करायचा नाही, हो तरी म्हणा हो आणि प्रयोग ओळखा. ठीक आहे, मी आलेच थोड्या वेळात. मी पहिलं वाक्य सांगा. मी दुसरं, मी दुसरं, मी मी चौथं, मी पाचवं. त्याने सुंदर कविता वाचली. आता हे कर्मणी वाक्य आहे का? तिने सुंदर कविता वाचली हे झाल्या त्याचं क्रियापद बदलत नाही, पण त्याने सुंदर धडे वाचले असं म्हटल्या त्याचं क्रियापद बदलत, म्हणून हे कर्मणी वाक्य आहे. आम्ही सगळे पक्ष्यांचे आवाज ऐकतो. हा, मग कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते म्हणून हे कर्तरी वाक्य आहे. तिसरं बरोबर आहे. अमित लवकर पोहोचला हे भूतकाळातलं वाक्य आहे ना, म्हणजे हे कर्मणी. अरे पहिलं पण भूतकाळात आहे. भूतकाळ म्हणून काय झालं, कर्मच नाहीये कर्मणी वाक्य कसं काय? नाही कळलं. बघ बघ, पहिले कर्त्याचे लिंग बदलू. अमित लवकर पोहोचला, सरिता लवकर पोहोचली. अरे हा बरोबर, कर्तरी. मी चौथ, धवलने चिमणीस वाचवले. बहुतेक तरी कर्तरी आहे, तरी बघू थांबा. धवलने माकडास वाचवले, सेमच राहत आहे. आता कर्ता बदलून बघू. सईने चिमणीस वाचवली. अरे अगं, म्हणजे ते भावे, तिसरा तिसरा प्रकार, भावे भावे भावे. हा बरोबर. ती छान गाणे म्हणते हे कर्तरी वाक्य आहे का? कारण तो छान गाणे म्हणतो आणि ती छान गाणे म्हणते, त्यामुळे कर्त्याप्रमाणे क्रियापद झाले का? पाच झाले. चला आता प्रयोगांबरोबर आणखी एक खेळ करून बघायचा आपल्याला. आता प्रयोग कसे ओळखायचे ते तर झालं, पण आता ह्याच्या पुढे प्रयोग ओळखायचे आणि नंतर ते बदलायचे. म्हणजे काय, मी दिलेलं वाक्य वाचा, ते जर का कर्तरी प्रयोगातलं असेल तर कर्तरीचा कर्मणी प्रयोग करायचा आणि त्याचाच भावे प्रयोग पण करायचा. दिलेल्या वाक्याचे उरलेले दोन प्रयोगात बदल करायचे. काय जमेल ना? हो. चला, कोण पहिलं करणार? मी. हा चल, वाच बरं पहिलं वाक्य. सीता बर्फी खाते. हा, खाते हे वाक्य कर्तरी आहे. हे वाक्य कर्तरी आहे, म्हणजे आता काय करणार? कर्मणी आणि भावे. बरोबर. आता कर्मणी मध्ये ने लावायचा ना. हा, म्हणजे सीताने बर्फी खाल्ली. बरोबर, सीताने बर्फी खाल्ली हे झालं कर्मणी वाक्य. आणि आता भावे प्रयोग. आता भावे मध्ये बर्फीला स, म्हणजे सीताने बर्फी खाल्ले. हा, हे भावे. अरे वा, मस्त, म्हणजे भावे प्रयोग पण करता आला, छान. आता दुसरं वाक्य कोण करेल? मी करणार. हा वाज बरं. मुलाने धान्य पोत्यात भरले हे वाक्य कर्मणी आहे. कर्मणी आहे का बरं? नाही नाही, बरोबर, कर्तरी आहे. हे वाक्य कर्तरी आहे का कर्मणी आहे सांगा बरं. कर्मणी आहे. कर्मणी आहे. कारण मुलाने ना, मुलाने लागलाय. बरोबर बरोबर, सॉरी सॉरी. मग आता आपल्याला कर्तरी आणि भावे करावं लागेल. बरोबर, कर्मणी वाक्य दिलंय त्याचं कर्तरी आणि भावे करायचं. हे वाक्य कर्मणी आहे कारण कर्त्याला ने प्रत्यय लागला आणि कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत आहे. कर बरं आता बदल. मुलगा धान्य पोत्यात भरतो हे झालं कर्तरी, आणि भावे मध्ये मुलाने धान्यास पोत्यात भरले. बरोबर, धान्य कर्म आहे, त्याला स लावला तिने आणि धान्यास झालं, त्यामुळे उत्तर बरोबर आहे. आता तिसरं कोण वाचेल? मी. हा वाच वाच. पक्ष्यांनी झऱ्याचे पाणी प्यायले हे वाक्य कर्मणी आहे. कर्मणी आहे. चला, मग त्याचं काय करणार आता? कर्तरी आणि भावी. चला, कर्तरी करा. कर्तरी. पक्षी झऱ्याचे पाणी पितात. पितात का पितो? पितात. का बरं? कारण का पक्ष्यांनी प्यायले. आम्ही पक्ष्यांनी अनेक वचन आहे, ते बदलायचं नाही आहे. मूळ दिलेल्या वाक्यातलं लिंग वचन हे काही बदलायचं नाही, ते तसंच राहिलं पाहिजे. त्यामुळे अनेक पक्षी बहुवचन आहे म्हणून इथे
बदललेल्या पण प्रयोगाचं बहुवचन तसंच ठेवलं. आता काय करणार? भावे. हा चला भावे प्रयोगात करा हे वाक्य. कुणाला सुचतंय का बघा? बघा बरं कसं करणार. पक्ष्यांनी झऱ्याचे पाणी प्यायले. हा सांग बरं तू. पक्ष्यांनी झऱ्याच्या पाण्यास प्यायले. हा आता इथे पाणीचं पाण्यास केलं आपण आणि त्याचं विशेषण आहे झऱ्याचे, त्यामुळे झऱ्याच्या पाण्यास प्यायले एवढा बदल करायला लागणार आहे बरं का या वाक्यामध्ये. वा वा छान सांगितलंस. आता शेवटचं वाक्य कोण करेल? हा चला करा. मी नेहमी भरभर चालते. ह्याचा प्रयोग काय या वाक्याचा? कर्तरी. कर्तरी. आता कर्मणी करायचं. हा मीने असं कधी आपण म्हणत नाही. हो मीने असं आपण म्हणतच नाही. बरोबर आहे. म्हणजे बघा हा भावे प्रयोग करत असताना बहुतेक वेळेला कर्त्याला आपण ने असा प्रत्ययाच्या आधी लावला, पण आता ह्या उदाहरणाप्रमाणे मीने असं काही होत नाही की नाही. म्हणजे काही ठिकाणी ने हा प्रत्यय लावता येत नाही, अशा वेळेला कडून म्हणजे माझ्याकडून असा पण प्रत्यय लावलेला चालतो. आणि आता क्रियापदाचं काय होतं बघा हा. या क्रियापदात काय झालं? मी नेहमी भरभर चालतेच माझ्याकडून नेहमी भरभर चालले जाते. म्हणजे जाते हे एक जास्तीचं क्रियापद चालले बरोबर आपण वापरलं. त्यामुळे भावे प्रयोग करताना ह्याही पद्धतीने वाक्य बदलता येतं. पण हे अकर्मक. हा चालते हे क्रियापद अकर्मक आहे ना, त्यामुळे कर्मणी होणारच नाही. आता याच भावे करा. माझ्याकडून नेहमी भरभर चालले जाते. बरोबर. आता सर्व प्रकारची भावे वाक्य करण्यासाठी ने प्रत्ययच कर्त्याला लावता येईल असं नाही. जिथे अकर्मक असेल की नाही क्रियापद तिथे ने प्रत्यय लावताच येणार नाही. तिथे हिनी लावला तसा कडून प्रत्यय लावायला लागतो. म्हणून मी नाही असं न होता माझ्याकडून असं करायला लागतं. आणि माझ्याकडून नेहमी भरभर चालले जाते, त्यामुळे क्रियापद नुसतं चालतेच चालले करून भागणार नाही, त्याला आणखी जाते असं जास्तीचं क्रियापद जोडायला लागेल. त्यामुळे भावे प्रयोग करताना ना अनेकदा आपल्याला व्यवहारात आपण वाक्य कशी बरं करतो हे आठवून लिहायला लागतं. म्हणजे कधी नाही लावायला लागेल आणि कधी कडून लावायला लागेल, कधी क्रियापदामध्ये जास्तीचं क्रियापद जोडायला लागेल. हे व्यवहारात आपण वाक्य कशी वाचतो वापरतो ते थोडंसं आठवून करायला लागेल बरं का तुम्हाला. मग काय आता प्रयोग ओळखता येणार आणि बदलताही येणार? वा वा छान. आपण काय शिकलो? कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगाची वाक्य ओळखायला शिकलो. कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगाची वाक्य तयार करायला शिकलो. तिन्ही प्रकारच्या प्रयोगातील फरक समजला. कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगातील वाक्यांचे परस्परात वाक्य रूपांतर करायला शिकलो. स्वाध्याय. कर्तरी प्रयोगाची 5 वाक्ये तयार करा. कर्मणी प्रयोगाची 5 वाक्ये तयार करा. भावे प्रयोगाची 5 वाक्ये तयार करा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा आणि त्या वाक्याचे उर्वरित 2 प्रयोगात रूपांतर करा. मीतूने करंजी खाल्ली. मी जलद चालते. कृष्णाने कंसाला मारले.